शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 96वी जयंती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर शिवसैनिक दाखल झालेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति आपला आदर भावना व्यक्त केल्या जात आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 96वी जयंती आहे. जयंतीनिमित्त बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी म्हणून शिवाजी पार्कवर त्यांच्या स्मृतीस्थळी शिवसैनिक दाखल व्हायला लागलेले आहेत. काही वेळात महापौर सुद्धा या ठिकाणी येतील आणि अभिवादन करतील. राज्य सरकारतर्फे ही मानवंदना दिली जाणार आहे. या ठिकाणी शिवसैनिकांनी गर्दी करू नये असं आवाहन सरकारकडून करण्यात आलेलं आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. या इथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी पार्क इथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक कार्यकर्ते दाखल होत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आवाहन केलं आहे की गर्दी करू नका आणि त्यामुळे काही प्रमाणात आज गर्दी आपल्याला कमीसुद्धा दिसते. मात्र अनेक कार्यकर्ते दाखलसुद्धा झालेले आहेत, शिवसैनिक आहेत. तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असता, जयंती असेल, पुण्यतिथी असेल, तुम्ही अभिवादन करायला येता, काय सांगाल आजच्या दिवस? टायमी संभाजीनगर जिल्हा गंगापूर तालुका आणि सावखेडा माझं गाव आहे, शेंदुरादा सर्कल. मी आज बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी मी माझ्या गावाहून इथं आलेलो आहे. साहेबांना प्रतिमा भेट देण्यासाठी आणि साहेबाची आज तब्येत एकदम चांगली हो यासाठी आम्ही लाडू तुला करणार होतो, पण त्याची आम्हाला तारीख ते देणार आहे. आम्ही आदित्य साहेबाला प्रतिमा भेट देणार. साहेबांच्या तिथं प्रार्थना केली की उद्धव साहेबांची प्रकृती ठणठणीत होऊ द्या आणि महाराष्ट्रातील कोरोना महामारीचं संकट टळून दे, एवढीच मी साहेबांच्या चरणी प्रार्थना केली. अभिवादन वंदन करण्यासाठी शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला बघायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे